त्यात भाजपकडनं सुद्धा कुणाकुणाला संधी मिळण्याची शक्यता आहे तेही जाणून घेऊयात। भाजपकडून चंद्रकांत पाटील जे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना संधी मिळू शकते, पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ते करतात। विदर्भाचं प्रतिनिधित्व करणारे सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळू शकते, तर उत्तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे गिरीश महाजन यांनाही संधी मिळू शकते नव्या मंत्रिमंडळात। याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांना संधी मिळू शकते, पश्चिम महाराष्ट्राचं पुन्हा एकदा हे नेतृत्व आहे। तर मुंबईतलं एक महत्त्वाचं नेतृत्व, भाजपचा एक प्रमुख चेहरा मुंबईमधला आशिष शेलार यांनाही मंत्रिपद मिळू शकतं। याशिवाय प्रवीण दरेकर यांची सुद्धा मंत्रिपदी वर्णी लागू शकते आणि विदर्भातून येणारे चंद्रशेखर बावनकुळे यांचीही मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।